महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली. त्यामुळे केंद्र शासनाच्या मागणीप्रमाणे लस पुरवठा करावा, 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे. महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र सरकारने निर्देश द्यावेत अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. आरोग्यमंत्री श्री टोपे म्हणाले, राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज 4 लाखांहून अधिक जणांना लसीकरण केलं जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रणासाठी लसीकरण जास्त उपायकारक असून राज्याने त्याला गती दिली आहे. राज्यातील लस वाया जाण्याचे प्रमाणही खूप कमी आहे. राज्यामध्ये सध्याच्या लसींचा साठा केंद्र शासनाकडून तातडीने मागणीप्रमाणे पुरवठा होणं गरजेचं आहे. कोवॅक्सिनची मागणी वाढल्याने त्याचाही अतिरिक्त पुरवठा करावा असे श्री टोपे यांनी सांगितलं. राज्यामध्ये 25 वर्षांवरील नागरिक लस देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली. आजच्या आढावा बैठकीमध्ये आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे या मागणीचा पुनरुच्चार केला. राज्यामध्ये सध्या रुग्णसंख्या आढळते, त्यामध्ये 25 ते 40 वयोगटातील संख्या अधिक आहे आणि या वयोगटातील नागरिकांना व्यवसायानिमित्त बाहेर पडावे लागते. ही बाब लक्षात घेऊन 25 वर्षांवरील नागरिकांचा समावेश लसीकरणाच्या प्राधान्य यादीमध्ये करण्याची मागणी श्री टोपे यांनी यावेळी केली. राज्यामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनची मागणी वाढ होते आहे. राज्यात दररोज 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून त्यापैकी 80% वापर वैद्यकीय कारणासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रालगतची जी राज्य आहे तेथे ऑक्सिजनचा वापर जास्त नाही, त्यांच्याकडून ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला व्हावा यासाठी केंद्र शासनाने या राज्यांना निर्देश देण्याची विनंती श्री टोपे यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.